नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 11वीच्या प्रवेशासाठी काय करायचं माहितीये, तर सीईटी द्यायचे। आता ही सीईटी ऍक्च्युअली वैकल्पिक असणार आहे, म्हणजे दिली तर चालते नाही दिली तरी चालते, परंतु प्रश्न असा आहे की ही सीईटी असणार कशा पद्धतीने, तर ही OMR पद्धतीने असणार आहे। म्हणजे काय, चार पर्याय देतील, त्या चार पर्यायाला रंगवायचा, त्यातला एक पर्याय रंगवायचा, नाही का, अशा टाईपची ही परीक्षा आहे। परंतु या परीक्षा जी घेतली जाणार आहे ती 100 गुणाची असणार आहे। त्याचबरोबर ही परीक्षा उद्या म्हणजे 20 तारखेपासून त्याचे फॉर्म सुटतील, म्हणजे 20 जुलैपासून फॉर्म सुटतील, हे फॉर्म तुम्ही भरून घ्या। त्याचबरोबर 11वी प्रवेशासाठी ही जी काही परीक्षेची नोंदणी केल्यानंतर कदाचित 21-22 तारखेपर्यंतच्या आसपास ही परीक्षा घेतली जाईल। आता ही परीक्षा घेणं का महत्वाचं आहे, तर 10वीचा काय जो परीक्षेचा विचार चालला आहे, आता तुमच्याला काही मुलांना मार्क्स कमी पडले असेल वाटत असेल, काही मुलांना आपल्याला जास्त मार्क पडली असतील, परंतु ह्या मार्किंग सिस्टीममुळे एखाद दिवस कमी पडतील, म्हणून ही सीईटी घेण्याची प्रक्रिया त्यांनी चालू ठेवलेली आहे। त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा सीईटी देणं का महत्वाचं, तर का महत्वाचं आहे लक्षात घ्या, सीईटी दिल्यानंतर तुमच्यातला गट्स कळतील, तुम्हाला किती मार्क्स ऍक्च्युअली किती पडू शकतील हेही एक पुरावा म्हणून होईल, आणि त्यासाठी सीईटी देणं पण महत्वाचं आहे लक्षात घ्या। त्याचबरोबर आता ही ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, तुम्ही सीईटी दिल्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला कोणत्याही चांगल्या क्वालिटी ऍडमिशन मिळू शकतं। आता बाकीच्यांना मिळणार नाही का, हो त्यांनाही मिळणार आहे, पण ते कसं मिळणार आहे, अगोदर सीईटीचे ज्यांनी ज्यांनी सीईटी दिले त्यांना ऍडमिशन प्रोसेस होईल, आणि नंतर मग काय होईल तर उरलेली मार्कलिस्टवर ती ऍडमिशन घेतली जाते। म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही संयुक्त पद्धतीने काय केली जाईल, ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट केली जाईल। आता ही परीक्षा द्यायची असेल तर मग आपल्याला काय करायचं, मी अधिकृत जी काही वेबसाईट आहे ती खाली लिंक मध्ये मी शेअर करेन, आणि त्या लिंक वरती जायचंय, त्यानंतर तुमचा रोल नंबर त्याच्यावरती टाकायचा आहे। रोल नंबर टाकल्यानंतर पुढे काय करायचं आहे, जी काय परीक्षा आहे त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत, तुम्ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक आहात किंवा नाही त्याच्यावरती पर्याय निवडायचे, आणि ते निवडल्यानंतर मग जर आहात तर मग वेबसाईट ओपन होईल, आणि त्याच्यानंतर तुमचे जे काय सीट नंबर आहे, सुरुवातीला सीट नंबर टाका, त्याच्यानंतर इच्छुक असेल येस किंवा नो मध्ये म्हणा, आणि त्याच्यानंतर मग बाकीची प्रोसेस त्याच्यामध्ये घेतली जाईल, ठीक आहे। तर अशी ही सीईटी आपल्याला कसं आहे, कॉलेज लेवलच घेतली जाणार आहे, तरी पण आपल्याला हा सीईटीला महत्वाचं प्राधान्य दिलंच पाहिजे, आणि याच्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ही परीक्षा लक्षात घ्या की सर्वसाधारण 21-22 तारखेच्या आसपास झाली, तरी पण या परीक्षेसाठी जो काही तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने करा। सर्वसाधारण पेपर 100 मार्काचा असेल, आणि याच्यामध्ये सर्वसाधारण 4 सब्जेक्ट असतील, तर ठीक आहे। तर या पद्धतीने अजून काही तुम्हाला माहिती हवी असली तर डायरेक्ट कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती माहिती दिली जाईल, पुरवली जाईल। आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे लवकरच येतोय की अभ्यास कसा करायचा, आणि सीईटीचे मार्किंग सिस्टीम कशी असेल, कोणते सब्जेक्ट असेल, आणि त्याच्यामध्ये काय काय पाहिलं जाणार आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला लगेचच उद्या पाठवून देते। धन्यवाद, थँक्यू, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।